हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण अंडा घोटाळा. अंडा घोटाळा कसे बनवायचे ह्याची साधी सोपी व सरळ रेसिपी व अंड्यावर केलेले अनेक प्रयोग एकाच डिशमध्ये. तर चला पाहूया अंडा घोटाळा. यासाठी लागणारे साहित्य: 3 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, तेल, टोमॅटो केचप, 2 अंडी, 1 अंडं वेगवेगळं घ्यायचं आहे, मिरची पूड, मीठ, पावभाजी मसाला, चीज, बटर, लसूण किसलेले घ्यायचे आहे, 3 अंडी उकडलेली घ्यायची आहेत, आलं लसूण पेस्ट, सिमला मिरची चिरून घ्यायची आहे बारीक, त्याचबरोबर कढीपत्ता, जिरापूड, धनापूड, आमचूर पावडर, कसुरी मेथी. प्रथम एका कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. साधारण 2 ते 3 चमचे तेल कढईत टाकायचे आहे व थोडेसे बटर तेलामध्ये टाकायचे आहे व छान गरम होऊन द्यायचे आहे. तेल व बटर छान कढले मिक्स झाल्यानंतर त्यात 3 बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हे तेल गरम झालेले आहे, त्यात आता कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेतल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्याचा वास छान येतो, अवश्य टाकावा यात कढीपत्ता. व त्यात आता आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. थोडासा कांदा बाजूला सारून आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट छान परतलेली आहे तेल सुटेपर्यंत. त्यात एक बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे. याचाही स्वाद खूप छान येतो मिरचीचा, त्या तेलामध्ये फ्लेवर उतरतो त्याचा. तीही छान परतून घेतलेली आहे. आता मसाले टाकून घ्यायचे आहेत. आमचूर पावडर टाकलेली आहे, धना पावडर टाकलेली आहे व जिरा पावडरही टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर मी यात पावभाजी मसाला पण टाकलेला आहे. पावभाजी मसाला पण खूप छान लागतो या रेसिपीमध्ये, अवश्य वापर करावा यामध्ये. व छान एकत्र परतून घ्यायचं आहे हे. यात आता मी घरची चटणी टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा चटणी टाकलेली आहे व तेही छान परतून घेतलेले आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो मी त्यात टाकणार आहे व त्याचबरोबर मीठ ही त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे व छान परतून घ्यायचे आहे. हे अंडं फेटून घेतलेले आहे, 2 अंडी आहेत ते फेटून घेतलेले आहेत. अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे व 3 उकडलेले अंडे किसून घ्यायचे आहेत. कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आता सिमला मिरची टाकून घ्यायची आहे व थोडंसं पाणी टाकून ते छान स्मॅश करून घ्यायचे आहेत पावभाजीसारखे.
हे पहा मी स्मॅश करून घेत आहे चमच्याच्या साह्याने, तुम्ही स्मॅशरनेही करून घेऊ शकता व ते थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे। हे बघा खूप छान शिजलेलं आहे आपले। थोडासा मसाला बाजूला सरकवून त्यामध्ये फेटून घेतलेली दोन अंडी, थोडंसं तेल टाकायचं आहे व थोडंसं बटर टाकून बटर टाकायचं आहे व आपण फेटून घेतलेली अंडी यामध्ये टाकून घ्यायची आहेत अशा प्रकारे। व ती छान मिक्स करून घ्यायची आहेत, बुर्जीसारखं करून घ्यायचं आहे हे पहिल्यांदा। छान परतून घ्यायचं आहे। हे पहा छान परतून घेतलेले आहे। त्यातच आता आपण उकडलेल्या अंड्याचे किस त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे पहा मी त्याच्यात किसलेले लसूण टाकून घेतलेलं आहे व त्यात एक चमचा टोमॅटो केचप टाकायचा आहे, एक ते दीड चमचा टाकून घ्यायचा आहे। हे मिश्रण खूप छान प्रकारे दिसत आहे, त्यात थोडं थोडंसं पाणी टाकत राहायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही। किसलेले अंड्याचं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे। तीन अंडे उकडलेली किसून टाकलेले आहे त्यात। छान परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। त्यात मिरची पूड टाकायची आहे, घरची चटणी नसेल तर मिरची पूड फक्त टाकले तरी चालेल। मिरची पूड बरोबर मी पावभाजी मसाला पण टाकलेला आहे व थोडस बटर, लास्टला चीज, कोथिंबीर। छान हलवून घ्यायचं आहे। चाट मसाला टाकलेला आहे, तयार झालेला आहे आपला अंडा घोटारा, तयार झालेला आहे। खूप छान दिसत आहे। त्याच्यात कसुरी मेथी पण टाकून घ्यायची आहे वर, कोथिंबीर गार्निशिंग। आता तव्यामध्ये थोडस तेल टाकून आपल्याला एक ऑमलेट करून घ्यायचं आहे। थोडस मीठ, थोडस मीठ टाकायचं आहे, मिरची पूड टाकायची आहे। मिरची पूड ऐवजी मिरी पूड टाकली तरी चालेल। त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे व छान भाजून घ्यायचे आहे। हे पहा छान भाजून घेतलेले आहे। आता ही अंड्याची पोळी अंडा घोटाळ्यावर काढून घ्यायची आहे। हे पहा खूप छान दिसते अंडा घोटाळा रेसिपी। ही आपण भाकरीसोबत किंवा पावासोबत चपातीसोबत खाऊ शकतो। खूप मस्त झालेली आहे।
जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.